आम्ही या बाबतीत पोलीस स्टेशनला कालपासून एक 8 दिवस झाले आम्ही हडपसर पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतोय. त्या ठिकाणी आम्ही जातोय परंतु आम्हाला न्याय मिळत नाहीये. आम्हाला पोलिसवाले आमचं ऐकून घ्यायला तयार नाहीये. त्यांचं म्हणणं की हे शैक्षणिक चूक आहे. ही शैक्षणिक चूक आम्ही केलेली नाहीये. शाळेने आमचं नाव जात बापाचं नाव सगळंच बदललेलं आहे आणि आज 4 वर्षापासून ही महिला ह्या प्रत्यक्षात आहे. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आम्ही कंप्लेन द्यायचा प्रयत्न करतोय परंतु समोरची व्यक्ती मोठी असल्यामुळं आमची दखल घेतली जात नाही आहे. तरी आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही विनंती करतो.